नमस्कार, आज आपण दम पनीर हंडी मसाला बनवणार आहोत। हा पहा, तयार झालेला हंडी मसाला इतका मस्त दिसत आहे आणि तो जेवढा मस्त दिसतोय त्याहीपेक्षा तो टेस्टी बनला आहे। चला तर मग बघूया कसा बनवायचा आहे हा पनीर मसाला। आज आपण स्पेशल पनीर मसाला बनवलेला आहे हंडीमध्ये आणि ती हंडी वापरलेली आहे मी मातीची हंडी। मातीच्या हंडीमुळे याला एक आज जबरदस्त टेस्ट आलेली आहे। बघूयात कसा बनवायचा आहे हा पनीर मसाला। चला तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात। दोन मोठे टोमॅटो, एक कांदा घेतला आहे तो भाजून घेतलेला आहे मी, एक दालचिनी, दोन ते तीन वेलची, दोन ते तीन लवंग, एक हिरवी मिरची स्पाइसी, मीठ, लाल तिखट, कोथिंबीर आणि हे काजू घेतले आहे। हे मी रात्रभर पाण्यात भिजवलेले आहे त्यामुळे ते खूप सॉफ्ट झाले। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, पनीर घेतलं आहे 200 ग्रॅम्स, फ्रेश क्रीम घेतलेला आहे आणि एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे। हंडी वापरण्यापूर्वी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता मी ती गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवून आपल्याला हंडी गरम करून घ्यायची आहे। हा पहा, हा मोठा कांदा घेतला आहे मी। त्याला तुमच्याकडे काही असं काही नसेल तर सुरी लावू शकता तुम्ही आणि तो आज आपण डायरेक्ट गॅसवर भाजणार आहोत। याच्यामुळे भाजीला मस्त टेस्ट येते। हा भाजण्यासाठी आपल्याला फार वेळ नाही लागणार आहे। हा कंटिन्युअस असा रोटेट करून घ्यायचा आणि मग छान भाजणार आहे तो कांदा। तोपर्यंत आपलं हंडीमधील पाणी गरम होणार आहे। हंडीमध्ये पाणी गरम झालं की मग त्याला आपण झाकून ठेवून द्यायचंय। तोपर्यंत आपण बाकीची प्रिपरेशन करू शकतो। हा पहा, कांदा बारीक गॅसवर असा मस्त भाजून घ्यायचा। 5 मिनिटात असा कांदा तयार होतो। हा कांदा थंड झाल्यानंतरच आपल्याला त्याचं साल काढायचं आहे। तोपर्यंत आपण याला साईडला ठेवून देऊया। गरमी पाण्यावर झाकण ठेवून मी हंडी साईडला ठेवली आहे। आता आपण बाकीचे मसाले गरम करून घेऊयात। हे पहा, पॅन ठेवलेला आहे, याच्यामध्ये मी 2 ते 3 लवंग, दालचिनी, वेलची असा गरम मसाला 1 मिनिटभर गरम करून घेणार आहे। गरम मसाला भाजताना आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की तो जास्त भाजायचा नाही। त्याच्यामध्ये काही ऑइल असतं, ते नॅचरली जसं आहे तसंच राहिलं पाहिजे ते फ्लेवर। त्यासाठी आपल्याला गरम मसाला अगदी मिनिटभर गरम करून घ्यायचा आहे। आता हे पदार्थ गरम होत आहे, उरलेली लवंगही मी त्याच्यामध्ये ऍड करते। तुमच्याकडे जर गरम मसाला रेडी असेल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता। लवंगही 1 मिनिटभर भाजून घेऊयात। हे भिजवलेले काजू आहेत ते पण मी थोडंसं फ्राय करून घेते। त्याच्यावर ऑइल घालायचं नाही आपल्याला। 1/2 मिनिटभर हे गरम करून घेऊयात। थोडंसं लसूण आणि आल्याचा एक तुकडा पण याच्यामध्ये ठेवूया आणि गरम करूया। होत आले आहेत हे मसाले, आता मस्त भाजून झालेले आहेत। काढून घेऊयात आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि थोडेसे थंड होऊ द्यायचे आहेत मसाले आपल्याला, नंतरच हे मिश्रण बारीक करायचं आहे। आता आपण जे 2 टोमॅटो घेतलेले आहेत साईडला, ते मी मोठे उभे काप करून घ्यायचे आहेत टोमॅटोचे। थोडंसं ऍड करूया आपण पॅनमध्ये, 1 चमचा ऑइल ऍड करूया। टोमॅटो पेस्ट बारीक होणारच आहे त्याच्यामुळे त्याला बारीक कापायची गरज नाही आहे। टोमॅटोला मोठे मोठे काप करून घेतले तरी चालतील। हे पहा, मोठा टोमॅटो चिरल्यामुळे
भाजून पण होणार आहे आपला। तुम्हाला याहीपेक्षा जर लवकर टोमॅटो भाजून हवे असतील तर थोडा वेळ एक मिनिट भर झाकण ठेवून मस्त भाजू शकता। थोडंसं मीठ ॲड केलं मी, मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन शिजणार आहे, झाकण ठेवायची गरज नाही लागणार आणि टोमॅटो भाजून तयार होणार आहेत। हे पहा मऊ झालेले आहेत मस्त। थोडा वेळ लागतो अशी भाजी करण्यासाठी आपल्याला। हे पहा छान झालेत ना, कांदाही थंड झालेला आहे। कांद्याचा आता मी साल काढून घेते, थंड झाल्यामुळे ते आरामात निघते साल। हे पहा जशी क्वांटिटी तुम्हाला ठरवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही थोडे इन्ग्रेडियंट्स कमी जास्त करू शकता। ही भाजी तुम्हाला थोडी जास्त प्रमाणात करायची असेल तर 2 कांदे घ्या तुम्ही, टोमॅटो अजून 1 ते 2 वाढवू शकता। हे पहा मिक्सरच्या भांड्यात काढलेलं मिश्रण थोडं थंड झाल्यानंतरच आपल्याला बारीक करायचं आहे। थोडंसं मीठ अजून ॲड केलं मी। आपण एक हिरवी मिरची घेतलेली आहे, पनीर थोडंसं गोडसर असतं त्याच्यामुळे एक थोडी हिरवी मिरची घातली की त्याला थोडा स्पायसीनेस येतो। हे मिश्रण मस्त बारीक करून घ्यायचंय। वाव खूप छान झाले। थोडीशी कोथिंबीर मिश्रणातच घातल्यामुळे त्याला अजून छान टेस्ट येणार आहे। एक महत्वाची स्टेज आपली कंप्लीट झालेली आहे। आता हे पाणी आपण बघूया, अजूनही गरम आहे हे पाणी। आता हे पाणी मी काढून टाकते, आपली हंडी गरमच असणार आहे। हे पहा हंडीतलं हे पाणी पूर्ण थोडस ड्राय झालं की मगच आपल्याला ऑइल ऍड करायचं आहे। हंडी मस्त गरम झालेली आहे। आता 1 चमचा ऑइल घातलं मी। हा मसाला भाजण्यासाठी साधारण अजून 1 चमचा लागेल। हे 2 चमचे ऑइल लागले आपल्याला भाजीसाठी। ऑइल गरम झालं की आपण हा बारीक केलेला मसाला त्याच्यामध्ये ऍड करायचा। आता आपण ऑलरेडी सर्व गरम मसाले याच्यामध्ये घातलेले आहेत त्यामुळे परत आता अजून आपल्याला मसाले ऍड करायची गरज नाहीये। हे एकच मिश्रण छान तयार झालेलं आहे। मस्त फ्राय करून घ्यायचं आहे। थोडं सावकाश करावं लागतं हंडी सोबत काम करताना आपल्याला, थोडा वेळ लागतो पण त्यानंतर जी टेस्ट आपल्याला मिळणार आहे ती आपण कुठेही कंपेअर नाही करू शकत। इतकी छान भाजी तयार होणार आहे। मसाला तयार होत आलेला आहे। तयार झाला की आपोआप साईडला थोडं थोडं तेल सुटायला लागणार आहे। आता मी याच्यामध्ये रेड चिली पावडर ऍड करते 2 चमचे। हा पहा अजून मसाल्याचा कलर छान चेंज झालेला आहे। आता उरलेलं 1 चमचा मीठ परत एकदा ऍड करून घेऊयात आणि मसाला छान परतून घेऊया। होत आलेला आहे मसाला झाला की साईडला तेल सुटणार आहे आपोआप। पनीरचे तुकडे मी करून घेतलेले आहे, तुम्हाला हव्या त्या शेपचे तुम्ही पनीरचे तुकडे करून घ्या। आज मी त्याला थोडंसं शॅलो फ्राय करून घेणार आहे कारण हा मसाला बनवताना आपण दम करणार आहोत तर पनीर आतल्या आत
विरघळून जायला नको म्हणून मी आज याला थोडस शॅलो फ्राय करणार आहे। खूप जास्त वेळ नाही लागणार आहे, 1 मिनिटामध्ये हे पनीर शॅलो फ्राय होणार आहे। त्याच्यामध्ये मी अजून थोडस चाट मसाला पण ऍड केलेला आहे। हे पहा, पनीर तयार झालं आणि इकडे मसाला पण मस्त तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही। वाव, खूप सुंदर। आता हा मसाला छान भाजून झालेला आहे। 1 कप पाणी मी ऍड करते त्याच्यामध्ये, जेणेकरून आपल्या मसाल्यासाठीचं मिश्रण मस्त तयार होईल। चारी बाजूने व्यवस्थित मसाला मिक्स करून घेऊया। मला वाटतं अजून थोडस मीठ लागेल त्याच्यामध्ये। हे पहा, एवढ्या थिकनेसची ग्रेव्ही झाली पाहिजे। आता आपण फ्रेश क्रीम ऍड करूया। सध्या मी 2 चमचे फ्रेश क्रीम ऍड केलेला आहे, तेवढं फ्रेश क्रीम पुरेसं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही ऍड करू शकता अजून, पण मग त्याच्यामुळे भाजीचा कलर थोडासा अजून लाईट होऊ शकतो। हे पहा, पण फ्रेश क्रीममुळे टेक्स्चर आणि कलर जबरदस्त आला आहे। ही ग्रेव्ही खूप छान झालेली आहे। आता याच्यामध्ये आपण शॅलो फ्राय केलेलं पनीर घालून घेऊयात। सुपर, खूप छान दिसते ही। कोथिंबीर घातली वरून। आता दम करण्यासाठी आपल्याला थोडस गव्हाचं कणिक लागणार आहे। हे कणिक मी या हंडीच्या चारी बाजूला व्यवस्थित लावून घेणार आहे, जेणेकरून आपले गरम मसाल्याचे जे सर्व फ्लेवर्स आहेत ते आतल्या आतच राहणार आणि आपल्याला त्याचा खूप छान स्वाद मिळणार आहे। हे तयार झालं आणि मस्त त्याच्यावर झाकण लावून हे पॅक करून घेतलं। याला आता आपण 1-5 मिनिट बारीक गॅसवर डायरेक्ट न ठेवायची आहे हंडी। आपल्याला त्याच्या खाली एक तवा ठेवायचा आहे आणि त्याच्यावर 5 मिनिट ही हंडी अशीच ठेवून द्यायची आहे। हे पहा, तव्यावर ठेवून गॅस मी एकदम बारीक केलेला आहे आणि 5 मिनिट ही हंडी अशीच ठेवणार आहे। 5 मिनिटानंतर आपण बघू शकतो कसा तयार झाला आहे आपला दम पनीर हंडी मसाला। हंडी उघडताना थोडी काळजी घ्यायची आहे, सावकाश उघडायची आहे हंडी आणि आजची प्रोटीन युक्त अशी ही डिश रेडी झालेली आहे। तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। थँक्यू।